गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी रवि सर, श्री चंद्रेश्वरी सायन्स अकॅडमी बायोलॉजी डिपार्टमेंट। तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांचा नवीन सिलेबस आलेला आहे आणि यामध्ये बायोलॉजी बुक मध्ये मी इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो हा 14 नंबर टॉपिक मी या ठिकाणी सुरू करतोय। याचे दोन लेक्चर मी अपलोड केलेले आहेत, आणि ह्या लेक्चर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला सीईटी साठी लागणारे कंटेंट मी द्यायचा प्रयत्न करणार आहे, बोर्डासाठी आणि प्लस सीईटी साठी। जर मित्रांनो तुम्ही सिरीज बघत राहिला, लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 असं जर सिरीज मध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी छानसं वाटेल आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बरं वाटेल। तर आपण काय करूया, लेक्चर नंबर 3 या ठिकाणी सुरू करूया। ओके, तर आपण या ठिकाणी लेक्चर नंबर 3 स्टार्ट करूया। लेक्चर नंबर 3, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, हा 12 महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा न्यू सिलेबस मधला लेक्चर नंबर 14 आहे, लक्षात ठेवा। तर स्टेट बोर्डसाठी सीईटी या ठिकाणी महत्त्वाची असते। तर बघा, आपण इकोसिस्टममध्ये मागील 2 लेक्चरमध्ये काय काय आपण लर्न केलं थोडं आपण काय करूया, रिवाइज करूया आणि मग आपण लेक्चर नंबर 3 मध्ये पोहोचूया। ओके, तर पहिल्यांदा आपण भेटले इकोसिस्टम इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फियर। जीवावरण जे म्हटले जाते ते जीवावरण किंवा इकोलॉजी, याचं स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट कोण आहे तर इकोसिस्टम। हा एमसीक्यू आहे, लक्षात ठेवा मुलांना, मागच्या लेक्चरला मी सोडलेला होता। त्यानंतर काय सांगितलं बघा, इट कंटेन बायोटिक अँड अबायोटिक कंटेंट। इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही कंटेंट या ठिकाणी असतात। बायोटिक म्हणजे काय, सजीव, अबायोटिक निर्जीव, लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स इंटरॅक्ट टू फॉर्म अ इकोसिस्टम। इकोचा अर्थ काय बघा, एवढा इको बायो सिस्टम इंटरॅक्ट, सिस्टमचा अर्थ काय इंटरॅक्ट। तर टॅन्सली टर्म इकोसिस्टम गिवन बाय टॅन्सली। इकोसिस्टममध्ये टेरिस्टल आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टम बघितलं आपण, टेरिस्टल भूचर म्हटलं आपण आणि ॲक्वॅटिक या ठिकाणी जलचर। त्यानंतर आपण बघितले नॅचरल इकोसिस्टम, आर्टिफिशियल इकोसिस्टम। तर त्यानंतर आपण बघितले स्ट्रॅटिफिकेशन बघितले बघा, स्ट्रॅटिफिकेशन। तर यामध्ये बघा की झोनेशन अँड स्ट्रॅटिफिकेशन, इथंपर्यंत आपण काय केले लेक्चर या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। तर झोनेशनमध्ये आणि होरिझोंटल हे दोन्ही कंटेंट लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण केले। तर आता सुरू करूया पुढचं। त्यापूर्वी लेक्चर नंबर 2 तुम्हाला काही एमसीक्यू दिले होतं, त्याची मला तुम्ही काय करा, ॲन्सर करा। टर्म इकोसिस्टम टॅन्सिली, स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फियर इकोसिस्टम, द नेम टेरिस्टल इकोसिस्टम, फॉरेस्ट ग्रासलँड डेझर्ट, नेम ॲक्वॅटिक इकोसिस्टम लेक रिव्हर। चेक करून बघा, लेक्चर नंबर 2 तुम्हाला मी एमसीक्यू विचारलं होतं, हे तुझे आन्सर आहेत का बघा। तर सीईटीसाठी ही 2 आहेत बघा, आय एम पी लिहा, टर्म इकोसिस्टम आणि स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट, ही 2 जे आहेत सीईटीसाठी आपल्याला उपयोगी पडेल। तर बघा बुकमध्ये काय दिले बघा, आपण सिम्बॉल दिलाय बालभारतीचा, द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट। काय म्हटले, बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट ऑफ अँड इकोसिस्टम आर लिंक्ड टुगेदर टू फंक्शन इकोसिस्टम युनिट। म्हटलं की बायोटिक म्हणजे सजीव, अबायोटिक निर्जीव, हे जे कंटेंट आहेत एकमेकाला लिंक आहे आणि यापासून इकोसिस्टम बनते। मग काय सांगितले, इको म्हणजे बायो लाईफ, सिस्टम इंटरॅक्ट, प्रोडक्टिव्हिटी उत्पादन म्हणून आपण, डिकम्पोजिशन डिकम्पोजन माहिती आपण नष्ट करणे आपण ते, न्यूट्रिशन सायकल, एनर्जी फ्लो, हे तिन्ही कंटेंट किंवा तिन्ही प्रोसेस आपल्याला करायचे।
In fact, these are functional aspect of ecosystem. इकोसिस्टम मध्ये प्रोडक्टिविटी आहे, न्यूट्रिएंट सायकल, एनर्जी फ्लो, डिकंपोजिशन ह्या प्रोसेस या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि यासाठी आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक समजले का बघा. समजा या ठिकाणी एक ह्या ठिकाणी पॉन्ड आहे, या पॉन्ड मध्ये फिश आहे. ही फिश काय करणार की फिश बायोटिक आहे, सजीव आहे, आणि वॉटर काय आहे बघा अबायोटिक, याच्याशी इंटरॅक्ट करणार. वॉटर मध्ये मिक्स असलेला एअर घेणार, याचा अर्थ बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट हे इंटरलिंक आहे आणि त्यापासूनच इकोसिस्टमचं युनिट बनलं जाते. एनी इकोसिस्टम मस्ट परफॉर्म दीज फोर प्रोसेस. कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत बघा, मागाशी सांगितलं तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत बघा, चेक करा. प्रोडक्टिव्हिटी, काय म्हटलं, प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, न्यूट्रिएंट सायकल, एनर्जी फ्लो, ही प्रोसेस आहेत. काय म्हटले, एनी इकोसिस्टम मस्ट परफॉर्म दीज फोर प्रोसेस फॉर सस्टेन्स. सस्टेन्स म्हणजे सेल्फ स्वावलंबी म्हणूया मराठीमध्ये, सस्टेनिंग म्हणूया आपण, सेल्फ सस्टेनिंग. दीज इकोसिस्टम अंडरस्टडी मे बी अ स्मॉल पॉन्ड टू एंटायर बायोस्फिअर. लेक्चर नंबर 1 मध्ये पण सांगितले इकोसिस्टमची जी साईज आहे ती व्हेरी करते. एक स्मॉल पॉन्ड पासून एक ओशन पर्यंत, एक स्मॉल ट्री पासून फार्म लँड पर्यंत, बरोबर आहे. तर या ठिकाणी ॲक्वॅटिक एक पॉन्ड आहे आपल्यासमोर, या पॉन्ड मधील इकोसिस्टम बघा. जे फायटोप्लांटन आहेत ही या ठिकाणी प्रोड्युसर आहेत, आणि झूप्लांटन आहेत हे प्रायमरी कंझ्युमर आहेत, त्यानंतर फिश आहे सेकंडरी कंझ्युमर आहेत, आणि ज्यावेळी टर्सरी कंझ्युमर आहे तर टर्टल्स म्हटले, हा जो टर्टल आहे हा सेकंडरी कंझ्युमर आहे. आणि ज्यावेळी टर्सरी डेड ॲनिमल झाल्यानंतर, किंवा प्रोड्युसर असू दे किंवा टर्सरी ॲनिमल असू दे, डेड झाल्यानंतर त्याच्यावर या ठिकाणी डेट्रिओरस काम करतात. डेट्रिओरस फूड चेन ही वेगळी आहे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर डेट्रिओरस फूड चेन नंतर डिकंपोजर आहेत बॅक्टेरिया आणि फंजाई, इथं काय करत्या, वर्क करत्या. मुलांना जरा आवाजामध्ये जर समजून घ्यायचा प्रयत्न करा, मागे पुढे होईल एखादा डबलदा ऐका, कारण एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बघा तुम्ही हे सोडल्यानंतर मार्केटमध्ये सीईटीचं बुक आल्यानंतर बघा तुम्हाला पटापट काय होतील, ह्याचे एमसीक्यू निघून जातील. ओके, द प्रोसेस ऑफ प्रोडक्टिव्हिटी इन्वॉल्व कन्वर्शन ऑफ इनऑर्गॅनिक केमिकल इन टू ऑर्गॅनिक मटेरियल विथ द हेल्प ऑफ रेडिएंट एनर्जी ऑफ द सन बाय ऑटोट्रॉपस अँड कंजप्शन ऑफ द ऑटोट्रॉपस बाय हेटरोट्रॉपस. एकदम छानपैकी ही स्टेटमेंट दिली आहे बघा. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन म्हणतोय आपण, म्हणजे ग्रीन प्लांट जे आहेत, म्हणा ग्रीन प्लांट आहेत, ती काय करणार, सोलर जी लाईट आहे, सनलाईट आहे, याला रेडिएंट एनर्जी म्हटली. सोलर लाईटला तिने काय करणार, केमिकल लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार. असं म्हणजे आपण सोलर एनर्जी किंवा रेडिएंट एनर्जीला ग्रीन प्लांट केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्शन करते, ह्याला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस. आणि म्हणून तर आपण प्लांटला काय म्हटलंय, ऑटोट्रॉपस. याचा अर्थ प्लांट काही एक प्रोड्युसर आहे, सनलाइट घेऊन ते स्वतःचं फूड तयार करतात, आणि त्यातील काही फूड आहे ते स्वतःसाठी यूज करतात रिस्पायरेशनमध्ये, आणि रिमेनिंग फूड आहे त्या फूडवरच हेटरोट्रॉपस परजीवी अवलंबून आहे. सोपं आहे मुलांनो, की आपण 6-7 क्लासमध्ये बघितलं आपण ऑटोट्रॉपस हेटरोट्रॉपस. ऑटोट्रॉपस म्हणजे जे स्वतःचे फूड तयार करतात त्यांना ऑटोट्रॉपस, हेटरोट्रॉपस जे स्वतःचे फूड तयार करत नाही त्यांना हेटरोट्रॉपस. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, ह्युमन बीइंग ऑटोट्रॉपस आहे का हेटरोट्रॉपस?
ऑटोट्रॉपस नाही आहे, आपण हेटरोट्रॉपस आहे. आपल्या घरी आपली मम्मी जरी जेवण बनवत असली तरी सुद्धा आपण फूड ग्रेन व्हेजिटेबल हे काय करतोय, प्लांट कडून घेतोय, म्हणून आपण कोण आहे, हेटरोट्रॉपस. ठीक आहे, हे गंमत म्हणून तुम्हाला मी सांगितले. ते अचानक तुमच्याकडं एक स्लाइड दिसते बघा, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस बरेच दिवस आपण बघतोय, टेन कंटिन्यू फोटोसिंथेसिस बघतोय. या फोटोसिंथेसिसमध्ये काय होते बघा, आपल्यासमोर एक ग्रीन प्लांट आहे आणि ह्या ग्रीन प्लांटचा जो लीव्ज आहे ह्या लीव्जमध्ये स्टोमॅटा आहे आणि ह्या स्टोमॅटामध्ये काय या ठिकाणी एक्सचेंज होते, क्लोरोप्लास्ट आहे. मिझोपिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि मिझोपिल सेल जे क्लोरोप्लास्ट आहे हे काय करणार, ही जी सनलाईट आहे ही ऍब्सॉर्ब करणार आणि त्यापासून फूड तयार करणार. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिसमध्ये डार्क रिॲक्शनमध्ये एटीपी बनतंय, सॉरी लाईट रिॲक्शनमध्ये एटीपी बनतंय आणि डार्क रिॲक्शनमध्ये फूड बनतंय. तर ह्या ठिकाणी जे रूट आहे ते वॉटर मिनरल ऍब्सॉर्ब करते आणि फूड तयार होते. C6H12O6 ग्लुकोज, काय फॉर्ममध्ये, ग्लुकोज. आता एक समोर तुम्हाला तीन MCQ सांगतो बघा. प्लांट जे फूड तयार करते त्याचा फॉर्म आहे ग्लुकोज. प्लांट जे फूड ट्रान्सपोर्ट करते फोइलममध्ये त्याचा फॉर्म आहे सुक्रोज. प्लांट जे फूड स्टोर करते इन फॉर्म ऑफ स्टार्च. ही तिन्ही MCQ एकसारखे आहेत बघा, महत्वाचे. तर ठीक आहे की फोटोसिंथेसिसमध्ये फूड तयार केले जाते इतकं तर आम्हाला माहिती आहे आणि ह्यालाच प्रोडक्टिव्हिटी म्हटले. तर बघा समोर आपल्याकडे एक ॲनिमेशन दिसते, सनलाईट आहे. सनलाईट या ठिकाणी क्लोरोप्लास्टने ऍब्सॉर्ब केलं आहे, फूड तयार केले, रूटने वॉटर मिनरल्स घेतलंय आणि फूड तयार झाल्यानंतर O2 बाहेर पडला ऑक्सिजन आणि फूड बनलं, काय म्हणलं, ग्लुकोज. डिकम्पोजिशन इज द ब्रेकडाऊन ऑफ डेड ऑर्गॅनिक मटेरियल अँड मिनरलायझेशन ऑफ द डेड मॅटर. बघा लेक्चर नंबर 1 बघा, जर तुम्ही हा डायरेक्ट लेक्चर नंबर 3 बघत असेल तर चूक होईल. तुम्हाला खरोखरच समजून घ्यायचं असेल तर लेक्चर नंबर 1 मध्ये बघा, मी डिकम्पोजिशन, मिनरलायझेशन, ह्युमिफिकेशन ह्या टर्मॉलॉजी सांगितले. परत एकदा सांगतो, डिकम्पोजिशन म्हणजे काय होते की हे सफाईचे कामगार आहेत म्हणून आपण, की फॉरेस्टमध्ये एखादा ॲनिमल प्लांट डेड झाल्यानंतर तिथून साफ करायचं काम कोण करतंय, डिकम्पोजिशन. मग त्या बॅक्टेरिया असणार आणि फंजाई असणार आणि त्यानंतर ह्युमसचं फॉर्मेशन होते त्याला म्हणते ह्युमिफिकेशन आणि ह्युमसमध्ये परत डिकम्पोजिशन स्लो होतंय आणि त्याच्यापासून बनतंय मिनरलायझेशन. मिनरल बनतंय याचा अर्थ मिनरलायझेशन. तर न्यूट्रिएंट सायकल इज स्टोर अँड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट. तर काय होते बघा, त्याचबरोबर न्यूट्रिएंट काय असते बघा, की समजा कॅरोटमध्ये व्हिटॅमिन ए आहे, काय म्हणतो आपण, कॅरोटमध्ये व्हिटॅमिन ए असं म्हणतोय आहे आणि ह्यामुळं नाईट ब्लाइंडनेस, रात आंधळेपणा होत नाही. आता कॅरोटमधले व्हिटॅमिन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये आलं म्हणजे न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट झालं की नाही बघा, कॅरोटमधून आपल्या बॉडीमध्ये आलं, ही न्यूट्रिएंट सायकल आहे. किंवा ते राहू दे की कार्बोहायड्रेट, आपण जे फूड घेते ते कार्बोहायड्रेट आहे, बरोबर आहे. ग्लुकोज, ग्लुकोजमध्ये कार्बन आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय आलं बघा, की प्लांटनं तयार केलेल्या फूडमधलं कार्बन आहे ते आपल्या बॉडीमध्ये आलं. असं न्यूट्रिएंट सायकल चालू असत्या. नेक्स्ट पुढं बघूया, आपल्याला बुकमध्ये दिले पुढं, मिनरल रिलीज्ड इन डिकम्पोजिशन द प्रोसेस यूज अगेन बाय ऑटोट्रॉपस. छानपैकी दिले बघा. मी मगाशी सांगितलं की मिनरलायझेशन म्हणजे काय, ह्युमस लेअर आहे कम्प्लिटली डिकम्पोज झाल्यानंतर मिनरल्स बनतात, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल. तर हे सर्व जे मिनरल आहे जमिनीमध्ये आल्यानंतर प्लांट परत यूज करते, कोण करते, प्लांट परत या ठिकाणी यूज करते. तर आपल्याला ही डायग्राम दिल्या बघा, काय सांगितलं बघा,
परत एकदा बा आपण नंतर बघूया. एक दिली बघा, एक ट्री आहे, दिसते का बघा जरा सर. एक बुक मध्ये डायग्राम आहे बघा, आपण परत बघणार आहे तरी सुद्धा बघा. एक ट्री आहे, दिसते का बघा. अ ट्री ग्रो इन सॉइल, एक प्लांट आहे, एक ट्री आहे, ग्रो झाल्या त्याचं एक यूज आहे, ते काय आलं जमिनीवर पडलाय. अ ग्रीन लीफ फॉल ऑन द ग्राउंड, या ग्रीन लीफला सम आर इटन बाय इन्सेक्ट, ह्याला इन्सेक्ट ने वर्म ने खाल्लं, आणि काही भाग काय झाला न्यूट्रिएंट एनर्जी लीव्ज मधून त्या वर्म मध्ये कॅटरपिलर मध्ये गेली. सम न्यूट्रिएंट रिच इन सॉइल केमिकल एक्शन, आणि रिमेनिंग जे लीव्ज होतं ते डिकम्पोज झालं, आणि ते डिकम्पोज झाल्यावर फंजाई आणि बॅक्टेरिया ग्रो केली, आणि हे न्यूट्रिएंट परत सॉइल मध्ये आलं. त्यानंतर जी वर्म होती ती काय झाली, डेड झाल्यानंतर ह्याच्यावर सुद्धा डिकम्पोजरनं काम केलं, आणि हे सुद्धा मटेरियल सॉइल मध्ये आलं. आणि हे दोन्ही कंटेंट बघा, हे दोन्ही कंटेंट परत प्लांटनं ऍटोट्रॉपस प्लांट काय केलं, परत यूज केलं. समजलं का बघा, झाडाचं एक पान पडलं, पानाचा काही भाग अळी न खाल्लं, काही भाग शिल्लक राहिला, जो भाग खाल्ला त्यामुळं जी अळी आहे वर्म आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन गेलं, रिमेनिंग जे लीव्हचा भाग आहे तो सॉइल मध्ये पडून राहिला, तो डिकम्पोज झाला, त्याचबरोबर जी वर्म आहे ती डेड झाली, आणि दोन्हीकडं जे ऑर्गॅनिक मॅटर होतं परत इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये आलं, आणि हे इनऑर्गॅनिक मॅटर प्लांट ट्रीनं परत रियूज केली. तर बघा, आपण फॉरेस्टमध्ये एक चित्र दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी, या ठिकाणी एक डियर आहे, हरिण आहे म्हणूया, हरिण आहे ते. तर ह्याला शिकार केल्यानंतर वेगवेगळे ॲनिमल, पहिला जो काय टॉप कॉर्निवर्स आहे त्यानं फूड घेतलं, त्यानंतर या ठिकाणी काही या ठिकाणी क्रोज दिसतात तुम्हाला वेगवेगळ्या ह्यानी, आणि शेवटी जर बघितला हे जे वर्म्स आहेत डिकम्पोजर आहेत फंजई आहे, आणि संपूर्ण त्याला काय केलं ऑर्गॅनिक मॅटरला इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये त्याला कम्प्लीट कन्वर्ट करून घेतलं. ह्याला म्हणायचं डिकम्पोजर, कुजणे म्हणते मराठीमध्ये डिकम्पोजिशन. आणि ह्यावेळी एक स्मेल येतोय बघा, उग्र असा स्मेल येते डिकम्पोजिशनच्या वेळी, म्हटलं ठीक आहे. तर न्यूट्रिएंट सायकल कशी आहे बघा, दिसते का बघा जरास, हा दिसते बघा. इथे लिटर शब्द आला बघा, लिटर म्हणजे एक डेड जे मटेरियल आहे ना, डेड डिके मटेरियल, डेड ॲनिमल प्लांट, तर त्यासून काय ह्याला बायोमास म्हटलं जाते. आणि परत हा लिटर सॉइल मध्ये येणार, आणि सॉइल मधलं कंटेंट परत प्लांट यूज करणार, याचा अर्थ ही सायकल न्यूट्रिएंट सायकल काय येणार, कंटिन्यू फ्लो करत राहणार. तर दुसरे एक चेन दिसतंय बघा आपल्याला, हा दिसते बहुतेक दिसत असेल बघा जरा, हा दिसते बघा. तर इथे नायट्रोजन फिक्सेशनची या ठिकाणी सहल आहे, आणि त्यानंतर डेट्री बघा दिले बघा, डेट्रिफिकेशन डेट्रिवर्स, आणि दोन्हीचा वापर या ठिकाणी प्लांट यूज करते. प्लांट जे आहे की ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन डायरेक्ट ॲब्सॉर्ब करत नाही आहे, ॲटमॉस्फिअर मध्ये 79% आहे नायट्रोजन आहे, पण तो हा नायट्रोजन प्लांटला उपयोगी पडत नाही, त्याचा फॉर्म नायट्रेट किंवा अमोनियम नायट्रेट फॉर्म असेल तर प्लांट यूज करला. आणि हे कोण काम करते, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. हा मिनरल मधला भाग आहे प्लांट आणि मिनरल, आपण लक्षात असू दे. तर इथे नायट्रोजन दिले बघा, ते दिसते आहे बघा, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. ओके, द एनर्जी फ्लो, अंडरलाईन करून घ्या, युनिडायरेक्शनल फ्लो, ऊर्जा जी आहे एका दिशेने जात्या, रिटर्न माग येत नाही, फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर अँड फायनली डिसिपेशन अँड लॉस एज हीट. बघा प्लांट काय आहे, ग्रीन प्लांट प्रोड्युसर, त्यानंतर हर्बिवोरस, त्यानंतर कार्निवोरस, त्यानंतर टॉप कॉर्निवोरस, आणि टॉप कॉर्निवोरस डेड झाल्यानंतर डिकम्पोजर, म्हणजे एनर्जीचा जो फ्लो आहे युनिडायरेक्शनल आहे. सीईटी मध्ये नीटच्या प्रश्नेमध्ये, नीट आहे ना, नीटच्या मध्ये पण विचारलं गेलेलं आहे.
त्यानंतर मटेरियल आहे ती सायकल एक आहे, एनर्जी फ्लो काय आहे युनिडायरेक्शनल एका दिशेनं, आणि मटेरियल सायकल आहे मटेरियल जो फ्लो आहे तो सायकल एक आहे. समजलं? बघा दिसते का बघा, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी इथे दिसते. थोडा प्रयत्न करा. सन आहे, सनची लाईट कोण वापरलं? प्रोड्युसर ग्रीन प्लांट. थोड्या प्रमाणात हीटच्या स्वरूपात बाहेर गेली, ट्रान्सफर केली कंज्युमर, कंज्युमर मधून कुठे गेली? डिकम्पोजर दिल्यात, आणि यावेळी सुद्धा हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी लूज झाली. डिकम्पोजर पासून त्याने ऑर्गॅनिक मॅटरला इनऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट केलं, ह्यावेळी सुद्धा हीट रिलीज केलं. तुम्हाला सांगितलं लेक्चर नंबर 1 मध्ये 10% लिंडमॅन लॉ, 10% लिंडमॅन लॉ, 10% एनर्जी एका मधून दुसरीकडे जाताना, समजा प्रोड्युसर मधून कंज्युमर कडे जाताना 10% ट्रान्सफर होत्या, आणि 90% जी एनर्जी आहे हीटच्या स्वरूपात बाहेर पडत्या. लेक्चर नंबर 1 बघा, लेक्चर नंबर 1 मध्ये मी हे डिटेल सांगितलेलं आहे. पहा दिसते का बघा आपण या ठिकाणी, तर एक सन आहे, सनची या ठिकाणी लाईट ग्रीन प्लांट वापरलं, थोडी प्रमाणात हीटच्या स्वरूपात गेली. ह्या ग्रीन प्लांट आणि ग्रासला हर्बिवोरस रॅबिटनं खाल्लं, त्यानंतर या रॅबिटला या ठिकाणी दुसऱ्या ॲनिमलनं खाल्लं म्हणजे कार्निवरस, त्यानंतर ह्या सेकंड कार्निवरसनं खाल्लं, आणि हे डेड झाल्यानंतर तर इथं फंजाई बॅक्टेरिया ग्रो केली. पण तो प्रत्येक वेळा हीटच्या स्वरूपात एनर्जी रिलीज झाल्या. काय झालं? एनर्जी फ्लो ॲज इन सनलाईट आउट हीट. तर एनर्जीचा 90% भाग आहे तो हीटच्या स्वरूपात बाहेर जातो, फक्त 10% म्हणजे प्लांटमधून किंवा ग्रासमधून ह्या रॅबिटकडं 10% एनर्जी गेली, रॅबिटमधून ह्या फॉक्सकडं 10% एनर्जी गेली, कार्निवर्स या डिकम्पोजकडे 10% एनर्जी गेली. म्हणजे प्रत्येक वेळी जी एनर्जी आहे फक्त 10% ट्रान्सफॉर्म होते. तर आपल्याला बुकमध्ये दिले बघा, एक एक्झाम्पल सांगितले, थिंक ऑफ अ स्मॉल पॉन्ड इकोसिस्टम. एक छोटस पॉन्ड आहे, तलाव असते ना, थांबलेले पानं असते, पाणी वाहत नसते, तळ्यामध्ये जे पाणी आहे पॉन्डमध्ये ते काय साचलेले पाणी असते. इट इज फेअरली सेल्फ सस्टेनेबल, सेल्फ सस्टेनेबल म्हणजे ऑटोनॉमस, स्वयंभू काय म्हणते ना, की स्वतः या ठिकाणी दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत. दॅट एक्सप्लेन द कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन विच एक्झिस्ट इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. पॉन्ड इज अ शॉलो वॉटर, म्हणजे काही आहे थांबे थांबलेलं पाणी आहे, तलावामधलं पाणी वाहत नसते तर एका ठिकाणी डबक्याप्रमाणे साचलेलं असते. इन विच 4 ॲप्रोसाइड बेसिस प्रोसेस आर ऑब्झर्व. कुठल्या बघा, प्रोडक्टिव्हिटी, न्यूट्रिएंट सायकल, डिकम्पोजर आणि ट्रान्सफर. बायोटिक कंपोनंट इज अ वॉटर विथ ऑल, जे बायोटिक कंपोनंट आहेत जे सजीव आहेत हे वॉटर बरोबर काय होणार, वॉटर. बायोटिक कंपोनंट इज अ वॉटर विथ ऑल डिझॉल्व इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक सबस्टन्स, द ऑल्सो अ रिच सॉइल डिपॉझिट ॲट द बॉटम पॉन्ड. या पॉन्डमध्ये काय ना, बायोटिक कंपोनंट काय असणार की फिश असणार, लार्जर स्मॉलर इन्सेक्ट ऑफ फायटोप्लांटॉन झू प्लांटॉन अलगी, आणि त्यानंतर अबायोटिक कंटेंट कोण असणार आहे, वॉटर असणार आहे, डिझॉल्व मिनरल्स असणार आहे, डिझॉल्व ऑक्सिजन असणार आहे. आणि या पॉन्डच्या तळाशी काय असणार, जी सॉइल आहे ती या ठिकाणी ह्युमस रिच म्हणजे फर्टिलाइज गुड सॉइल आहे. द सोलर इनपुट, जे पॉन्ड आहे या पॉन्डच्या सर्फेसवर काय येणार, सनलाईट येणार, ह्याला इनपुट म्हटले. सायकल ऑफ टेम्परेचर, डे लेंथ अँड अदर क्लायमॅटिक कंडिशन रेग्युलेट द रेट ऑफ फंक्शन एंटायर पॉन्ड. की ह्या पॉन्डची प्रोडक्टिव्हिटी कशी अवलंबून आहे बघा, की सोलर इनपुट लाईट, दुसरं टेम्परेचर, आणि तिसरं डेचं ड्युरेशन, आणि अदर क्लायमॅटिक कंडिशन यावर त्या पॉन्डचा इकोसिस्टम या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी अवलंबून आहे.
लक्षात प्रोडक्टिविटी अवलंबन असणार. द प्रोड्युसर इन्क्लूड, प्रोड्युसर कोण आहेत बघा, फायटोप्लांक्टन, प्लांट समान आहेत छोटे छोटे, अल्गी अँड अदर ॲक्वॅटिक. फायटोप्लांक्टन आणि अल्गी वेगळे आहेत. द कंझ्युमर कोण आहेत, रिप्रेझेंटेड बाय झू प्लांटन. फायटोप्लांक्टनला झू प्लांटन खातात, झू प्लांटनला ॲक्वॅटिक इन्सेक्ट आणि फिश खाणार. आणि पॉन्डमध्ये डिकम्पोजर कोण आहे, फंजाई बॅक्टेरिया लोकेटेड ॲट द बॉटम पॉन्ड, एकदम तळाशी पाहायला होणार. कारण या ठिकाणी डेड ॲनिमल झाल्यानंतर यांना डिकम्पोजन काम करण्याचं काम कोण करणार, फंजाई आणि बॅक्टेरिया. तर बघा एक्झाम्पल इकोसिस्टम, अ पॉन्ड, यामधली बायोटिक कंपोनंट कुठले आहेत बघा आणि अबायोटिक कंपोनंट कुठले आहेत पहा, आन्सर करा तुम्ही. आता एक पॉइंट आहे बघा, प्रोडक्टिव्हिटी, मगापासून आपण बघतोय प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्शन शब्द माहित आहे, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, ते प्रोडक्टिव्हिटी. अ कॉन्स्टंट इनपुट ऑफ सोलर एनर्जी इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर एनी इकोसिस्टम टू फंक्शन अँड सस्टेन. की प्रोडक्टिव्हिटी काय बघा कशावर अवलंबून आहे, तर तुम्ही कंटिन्युअस त्याला एनर्जी द्यायला पाहिजे, कंटिन्युअस एनर्जी द्यायला पाहिजे, तरच प्रोडक्टिव्हिटी होणार. फॉर एक्झाम्पल बघा ह्युमन बीइंग, आपण काय करतोय ठराविक 5-7 तासानं काहीतरी खात राहतोय. कारण का आपण जे फूड नाही घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशी तयार होईल, लक्षात. तसंच हे जे ग्रीन प्लांट आहेत, प्रोड्युसर आहेत, यांना कंटिन्यू सतत कॉन्स्टंट इनपुट सोलर एनर्जी, त्यांना सतत सनलाईट पाहिजे, त्याशिवाय इकोसिस्टम सस्टेन राहणार नाही. समजा की सन जे सूर्य आहे एक दोन दिवस ॲब्सेंट राहिला, आलाच नाही तर काय होईल, तर ग्रीन प्लांटला जी सनलाईट पाहिजे ती मिळणार नाही, ग्रीन प्लांट फूड तयार करणार नाही, फूड मग त्यावर संपूर्ण इकोसिस्टम डिपेंड आहे. कारण ग्रीन प्लांट कोण आहे, प्रोड्युसर आहे, लक्षात. म्हणजे सन आहे, सूर्य जे आहे तो काय महत्वाचा कंटेन आहे, सूर्य नसेल तर इकोसिस्टम काय होणार, कोल्याप होणार, नष्ट होऊन जाईल, लक्षात. प्रोडक्टिव्हिटी रेफर टू द रेट ऑफ जनरेशन ऑफ बायोमास इन इकोसिस्टम. तर इथे ह्या ओळीचा अर्थ बघा, प्रोडक्टिव्हिटी रेफर टू द रेट जनरेशन ऑफ बायोमास इकोसिस्टम. तर बायोमास काय म्हणजे जरा बघा, तर टर्म दिले बघा, टर्म बायोमास, बायोमास लेक्चर नंबर 1 मध्ये सांगितले बघा, टोटल अमाउंट ऑफ लिव्हिंग मटेरियल प्रेझेंट इन अ टर्म पर युनिट, एका एरियामध्ये किती लिव्हिंग मटेरियल प्रेझेंट आहे याला म्हणतोय बायोमास, समजलं. समजा एक फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टची स्वतःची काहीतरी सीमा असणार आणि त्यामध्ये किती या ठिकाणी प्रोड्युसर आहेत, किती लिव्हिंग थिंग्स आहेत, ह्यालाच काय म्हटलं, एकत्रितपणे बायोमास म्हटलं जाते. धीस एक्सप्रेस्ड इन युनिट मास पर किंवा सरफेस व्हॅल्यू पर युनिट, फॉर इन्स्टन्स ग्राम पर स्क्वेअर मीटर, की त्या एरियामध्ये किती स्क्वेअर या ठिकाणी बायोमास. आता बायोमासमध्ये काय येणार, प्रोड्युसर्स येणार, मग या ठिकाणी प्लांट ग्रासेस येणार, इन्सेक्ट येणार, हर्बीओरस येणार, कार्निओरस येणार, या सर्वांना एक पर्टिक्युलर एरियामध्ये किती प्रोडक्ट या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा मटेरियल आहे याला बायोमास म्हटलं जाते, लक्षात. द मास युनिट मे रिलेट टू ड्राय मॅटर ऑर द मास ऑफ कार्बन जनरेटेड, हे जे मास आहे त्याला कार्बनमध्ये काउंट केलं जाते, लक्षात. हे जे बायो मास आहे याला काय म्हटलंय, कार्बनमध्ये काउंट केलं जाते. तर ही जी समोर तुम्हाला ही स्लाइड दिसल्या, तर या ठिकाणी समोर या ठिकाणी जी स्लाइड आहे ती आहे तसली एनसीईआरटी मधून घेतलेली दोन्ही लाईन. तर काय सांगते बघा, इट कॅन बी डिवाइडेड इन टू ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी GPP अँड
नेट प्राइमरी प्रोडक्टिविटी एनपीपी। आता लक्ष द्या, महत्त्वाचा पॉइंट आला आहे बघा। तुम्हाला प्रोडक्टिविटी समजली काय? समजली की ग्रीन प्लांट प्रोड्युसर आहेत, सनलाईटचा यूज करून जे फूड तयार करतात त्यांना प्रोडक्टिव्हिटी म्हणतात। परंतु या प्रोडक्टिव्हिटीमध्ये डिवायडेशन झालंय ग्रॉस आणि नेट। ग्रॉस म्हणजे काय? की ग्रीन प्लांटनं सनलाईटच्या मदतीनं जे संपूर्ण फूड तयार केले, टोटल फूड तयार केले, त्याला ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। आणि त्यानंतर यातून रिस्पायरेशनसाठी स्वतःसाठी काही फूड यूज केल्यानंतर रिमेनिंग फूड आहे त्याला म्हणणार नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। काय म्हणणार? नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। मग आता सांगा मला की ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये की कोणती प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार? ग्रॉसची काय नेटची? काय असणार? ग्रॉस, बरोबर आहे। ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ऑफ एन इकोसिस्टम इज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्यूरिंग फोटोसिंथेसिस। प्लांट जे फूड तयार करते त्याला फोटोसिंथेसिस म्हटले। म्हणजे टोटल फूड तयार केले त्याला म्हणायचं ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, बरोबर आहे। जरा 2 मिनिट बघा की आपण काय करतोय। एखादा व्यवसाय सुरू केला असेल तर त्याच्यामध्ये एका दिवसाचं कलेक्शन समजा 1000 रुपये आहे। किती आहे? 1000 रुपये कलेक्शन आहे। मग याला आपण काय म्हणू शकूया? ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। परंतु त्याला खर्च आला आपल्याला दिवसभरात 1300 रुपये आपल्याला खर्च आला, मग तो खर्च आपण मायनस करणार ना। मग आता काय म्हणणार? जे 700 राहिले त्याला काय म्हणणार? नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। काय म्हणणार? नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। प्लांट डेमसेल यूज कन्सिडरेबल अमाउंट GPP इज अ युटिलाइज रिस्पायरेशन। बघा की ग्रॉस प्रायमरी मधून प्लांट काय करते? स्वतःसाठी फूड वापरते रिस्पायरेशन मध्ये। ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रिस्पायरेशन लॉस आर इज द नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी। हे इक्वेलेशन आहे, हे IMP आहे बघा। GPP मायनस आर, आर मीन्स रिस्पायरेशन इज इक्वल टू NPP। हे या ठिकाणी हे जे लाईन्स आहेत आहेत तशा NCERT मधले आहेत बघा। त्यामुळं हे CET मध्ये जास्त येण्याची पॉसिबिलिटी आहे। हे जे स्टेटमेंट आहेत हे CET मध्ये जास्त येण्याची शक्यता आहे।